माननीय श्री अक्षय हाके सर आईपीएस। धन्यवाद। तुमच्या टाळ्या मला दोन गोष्टी सांगून गेल्या, चांगलं बोला आणि पटकन बोला। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेश सर, व्यासपीठावरील उपस्थित इतर मान्यवर, समोर बसलेले सर्व यशवंत गुणवंत, सर्व माझे सहकारी मंडळी आणि माझे मेंटर, इथे जमलेले सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम गुणवंतांसाठी होता, ज्ञानदीपचा सोहळा होता, सत्कार सोहळा होता, पण मला वाटतं ह्या कार्यक्रमाचे जर सगळ्यात मोठे लाभार्थी कोणी असाल तर ही सगळी मागे बसलेली जनता आहे, वरती बसलेली जनता आहे। आज जर ह्या कार्यक्रमातनं सगळ्यात जास्त कोणी शिकायचं आहे, ह्या कार्यक्रमातनं सगळ्यात जास्त जर अनुभवायचं आहे, या कार्यक्रमातनं जर आपलं ध्येय, आपली वाटचाल, ती वाटचाल कशी असावी, त्याचा मार्ग कसा असावा, त्यासाठी प्रयत्न कसा करावा, हे जर शिकायचं असेल तर यापेक्षा सुवर्ण संधी तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार नाही। सुवर्ण संधी का? कारण की दोन गोष्टी, एक कार्यक्रम जेन्युइन आहे, कारण की कार्यक्रम घेणार आहे महेश सर आणि ज्ञानदीप यांचा एफर्ट जेन्युइन आहे, आणि दुसरं तुम्ही आता अनुभवलं असेल ज्या कुठल्या गुणवंतांनी यशवंतांनी आपलं मनोगत मांडलं ते प्रचंड जेन्युइनली मांडलं, त्यांच्या प्रसंगात, त्यांच्या अनुभवामध्ये, त्यांच्या वाटचालीमध्ये जे काही खडतर प्रसंग आले, मग कोणी अलंकारिक भाषेत सांगितले, कोणी कवितेच्या ओळी म्हणून दाखवल्या, कोणी शेर म्हटले, तर कोणी सोप्या साध्या शब्दात सांगितले, पण सगळ्यांचे जे एफर्ट्स होते, सगळ्यांचे जे कष्ट होते, ते तुम्हाला बरंच काही सांगून गेले। मी इथे जमलेल्या सर्व गुणवंतांचे, यशवंतांचे खूप अभिनंदन करतो, अभिनंदन करतो, कारण की आज हा दिवस, हा कार्यक्रम आणि मागच्या रिझल्ट नंतरचे काही दिवस हे तुमचे, प्रचंड एफर्ट्स घेतलेले असतात, मेहनत केलेली असते आणि त्यातनं हा सक्सेस मिळतो। महेश सर नेहमी म्हणता, नथिंग सक्सीड्स लाईक अ सक्सेस। एकदा तुम्ही यशस्वी झालात, तुमच्या यशाची जी पातळी आहे ती तिथून पुढे तुम्हाला नेहमी घेऊन जाईल, पण ह्या यशाच्या पातळीपर्यंत जाताना तुम्ही जे हार्डवर्क केले, जे एफर्ट्स घेतले, हे फक्त तुमच्या मनाला आणि तुमच्या जवळच्या आप्तेष्टांना माहिती असतं। हा दिवस, ही वेळ, ही काळ ही तुमची आहे, प्रचंड एन्जॉय करा। आणि सक्सेस हा कधीच ऑब्जेक्टिव्ह नसतो, सक्सेस हे काही असं 10 किलो सक्सेस घ्या, 2 किलो सक्सेस द्या असं नसतं, सक्सेस हा प्रत्येकाचा सब्जेक्टिव्ह असतो, सक्सेस हा कंटेक्च्युअल असतो। कोणी किती मेहनत करून जर तहसीलदार झाला असेल आणि एखाद्याने समजा घरात सगळेच आई वडील IAS आहेत, चीफ सेक्रेटरी म्हणून वडील रिटायर झाले आणि तो मुलगा IAS झाला, तो पण सक्सेसफुल आहे। साध्या परिस्थितीतनं तहसीलदार झालेला विद्यार्थी पण सक्सेसफुल आहे, पण दोघांचं सक्सेस आपल्यासाठी प्रचंड महत्वाचं आहे, त्या स्वतः विद्यार्थ्यासाठी महत्वाचं आहे, कारण की त्या सक्सेस मिळवताना त्यांनी जे काही अडचणी, जे काही ऑब्स्टॅकल्स, जे काही प्रसंग अनुभवले, त्यातनं तो जडत गेला, घडत गेला, आणि त्यामुळे त्याच्या सक्सेसचा त्याला जे अभिमान असतो तो दुसऱ्या कोणालाच नसतो, त्याला, त्याच्या आप्तेष्टांना। त्याच्यामुळे हा दिवस तुमचा आहे, हा अनुभव तुमचा आहे, हा साजरा करा, आपल्या आयुष्यात हा अनुभव नेहमी सोबत ठेवा। जेव्हा केव्हा वाईट प्रसंग येतील, जेव्हा केव्हा तुम्हाला अनेक अडचणी सहन कराव्या लागतील, तेव्हा ह्या अनुभवाची आठवण करा। तुम्हाला नक्कीच हा अनुभव भरपूर ऊर्जा देईल, भरपूर प्रेरणा देईल आणि पुढील कार्यासाठी मार्गदर्शन करेल। बरेच अधिकारी इथे आहेत की जे आता क्लास 2 पदावर निवडून गेलेले आहेत, किंवा आता समजा एक पद मिळालंय पण इथून पुढच्या इनिंगसाठी पुन्हा प्रयत्न करत आहेत, तर त्यांनी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की कुठेही कॉम्प्लेसन्सी नाही आली पाहिजे, कुठेही आपल्या अभ्यास करताना थोडी पण तडजोड बिलकुल नाही झाली पाहिजे। ठीक आहे, मला एक यश मिळालं पण ही माझी मध्यवर्ती पायरी होती, माझं यश अजून खूप पुढे आहे, मला अजून प्रचंड पुढे जायचंय। आत्ताशी 50 झाली, मला 100 मारायची, ज्याची 100 मारून झाली त्याला माहिती डबल सेंच्युरी करायची, त्याच्यामुळे रोहित शर्मा किंवा शिखर धवन सारखं हुरळून जाऊ नका, कोहली किंवा सचिन सारखी कन्सिस्टन्सी ठेवा, जमेल तिथे 4-6, नाही जमलं तिथे सिंगल्स काढा, स्ट्राईक रोटेट करत राहा, गेम चालू ठेवा, हे फार गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर कॉम्प्लेसंट झाला, हुरळून गेला, 1-6 बसलाय म्हणून दुसरा मारायला गेला तर 100% विकेट पडेल। त्याच्यामुळे कन्सिस्टंटली अभ्यास करत राहा आणि त्या तुमच्या पुढील प्रसंगासाठी, सेकंड इनिंगसाठी माझ्या भरपूर शुभेच्छा। हल्ली व्हॉट्सअपवर बरंच काही काही फिरत असतं, बरंच काही काही ग्रुप्सवर लोक पोस्ट करत असतात, म्हणजे किलोनी मटेरियल रोज येत असतं, सगळ्या गोष्टी वाचण्यासारख्या नसतात, पण हल्ली एवढ्यात 1-3-4 वेळी वाचल्या गेल्या आणि त्या ह्या प्रसंगाला आणि आपल्या प्रवासाला खूप सुटेबल आहेत असं वाटतं। ते असं लिहिलं होतं की जेव्हा एखादा व्यक्ती, एखादा माणूस जगावेगळं किंवा थोडं वेगळं ध्येय देतो,
तेव्हा एक नवीन ध्येयाच्या मागे तो जोपासतो, नवीन ध्येय तो जोपासतो, नवीन मार्ग यशाचा मार्ग तो निवडतो, तेव्हा त्या मार्ग तो जो कठीण असतो त्याचे यश असतं त्यासाठी तो भरपूर धडपड करत असतो. तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, धडपड करत असतो. लोकांना वाटतं हा धड नाही आहे कारण की हा पडतोय, हा पडतोय, याचा काही उपयोग नाही, याच्याकडनं काही घडणार नाही. पण न कळत त्या प्रोसेसमध्ये, त्या धडपडीमध्ये तो घडत असतो, तो घडत असतो. तसं ही 3-4 वर्षांची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये टँजिबली तुम्हाला काही मिळत नसेल, एखादं सिलेक्शन होत नसेल, पण इनटँजिबल जे लोकांना दिसत नाही पण स्वतःला कळत असतं ते म्हणजे प्रचंड स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स घेत असतो, स्वतःमध्ये एक प्रोसेसबद्दलचं अंडरस्टँडिंग घेत असतं, आपल्या चुका सुधारून माणूस रोज एक पाऊल पुढे जात असतो. लॉंगर जर्नी स्टार्ट्स विथ अ सिंगल स्टेप, एव्हरी सिंगल स्टेप इज अ मूव्ह टुवर्ड्स दी सक्सेस. हा एक छोटा छोटा पाऊल तुम्ही टाकत असतात, त्यामुळे जोपर्यंत टँजिबल एफर्ट येत नाही तोपर्यंत माणसाने ह्या इनटँजिबल एफर्टमधनं स्वतःला कॉन्फिडन्स घेत राहावा. आणि ह्या प्रवासाच्या मार्गासाठी, ह्या खडतर प्रसंगासाठी जो काही बूस्ट लागतो तो बूस्ट नेसेसरी तुम्हाला मिळेल. मग अशी अभ्यास कसा करावा ह्या प्रसंग UPSC MPSC स्पर्धेमध्ये, या युगामध्ये तुमचा अप्रोच कसा असावा याबद्दल जे धनराज धमजरे सर बोलले, यापेक्षा उत्कृष्ट शब्दात आणि कमी शब्दात तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही. जर वेळेअभावी किंवा तुम्हाला आता त्या गोष्टी कळाल्या नसतील ते रेकॉर्ड करा आणि जरूर घरी जाऊन ऐका. खूप हेवी डोस झाला असेल तर तो डायल्यूट करून रोज 2-2 गोष्टी जरी समजून घेतल्या तरी मला वाटतं की त्यांच्या बोलण्यातनं जो त्यांनी एक राजमार्ग तुम्हाला दिला, यशाचा राजमार्ग किंवा एक सक्सेस स्टोरी दिली, एक सिक्रेट जे सांगितले, ते यापेक्षा वेगळं काही नाही आहे. आणि हे तुम्हाला सगळ्यांना पण माहिती असतं, फक्त कसं असतं, कान टोचावे ते सोनाराने. त्यामुळे जे आपल्याला माहिती आहे ते यशस्वी लोकांकडनं ऐकलं, अनुभवी लोकांकडनं ऐकलं की त्याच्याबद्दल शाश्वती निर्माण होते, त्याच्याबद्दल एक खात्री येते की हा अरे असं केलं की मी पास होणार आहे, हे झालं की पास होणार आहे. आणि तसा यशाचा राजमार्ग आज तुम्ही धमडेरे सरांकडनं ऐकला, स्वप्नील सर बोलले, व्ही बोलले, तानाजी बोलले, प्रत्येकाने आपापला अनुभव सांगितला. ह्या अनुभवातनं फक्त तुम्हाला आज ग्लॅमर दिसलं असेल, ह्या अनुभवातनं तुम्हाला आज फक्त सक्सेस दिसला असेल, पण हे टिप ऑफ आईसबर्ग आहे. हा सक्सेस जो मिळाला आहे याच्या मागे प्रचंड मेहनत आहे, प्रचंड हार्डवर्क आहे, प्रचंड एक आईसबर्गचा जसा फक्त एक काही अंश 10% पार्ट वरती असतो, 90% पाण्याच्या खाली असतो जो कोणालाही दिसत नाही, तो हार्डवर्कचा पार्ट समजून घ्या. सक्सेस हे दैदिप्यमय असतं, क्लॅमरस असतं, लोकांना एका दिवसात माणूस जो आहे तो अधिकारी होतो, सेलिब्रिटी होतो, हे स्टेटस मिळतं, पण त्यामागे प्रचंड हार्डवर्क असतात. आपल्याला फक्त मॅचमध्ये केलेली सेंच्युरी दिसते पण त्यासाठी आधी कितीतरी महिने नेट प्रॅक्टिस केलेली कोणाला दिसत नाही, त्यामुळे ते समजून घ्या. तुम्हाला नक्कीच ह्या प्रोसेसमध्ये अपयश येईल. नवीन विद्यार्थ्यांसाठी खास सांगतोय जे ह्या प्रवासात आहेत किंवा आता नवीन उडी घेत आहेत, तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये अपयश येईल, पण त्या अपयशातनं नुसतं असं नाही अरे हा अपयश यशाची पहिली पायरी आला अपयश मी चाललो परत पुढे असं नाही. त्या रात्री झोप नाही आली पाहिजे हे 100% खरं आहे, पण झोप न येऊन फक्त टेन्शन घ्यायचं नाही तर मी अपयशी का झालो, माझं काय चुकलं ह्या प्रवासात, माझं कुठे कुठल्या स्ट्रॅटेजी कुठला अभ्यास करायची पद्धत माझी चुकली, हे जर तुम्ही समजून घेतलं नाही तर मग काय होईल, याच्या अपयशाचा जिना चढून जाल तरी तुम्हाला यश कधीच दिसणार नाही. ही पायरी ती पायरी, मग 4 वर्ष मग 5 वर्ष मग खूप फ्रस्ट्रेशन येतं. त्यापेक्षा जेव्हा जेव्हा अपयशी याल तेव्हा तेव्हा मागे वळून बघा की चुकलं कुठे, काय करायला पाहिजे होतं. त्यावेळेस तुमच्या जवळच्या मित्रांची, तुमच्या जे आप्त इष्ट आहेत, जे तुमच्या सोबत अभ्यास करतात, त्यांची नक्कीच मदत होईल. आणि ते केल्याशिवाय पुढे जाण्यात अर्थ नाही. मी काल का आउट झालो हे जर आज नाही कळालं तर उद्या दुसऱ्या बॉलर समोर खेळण्यात, दुसऱ्या टीम मध्ये खेळण्यात काही अर्थ नाही, कारण की उद्या मी पुन्हा अपयशी होणार आहे आणि त्याच्यापेक्षा बेकार अपयशी होणार आहे. त्यामुळे अनालाइज करा, आपल्या चुका काय ते समजून घ्या आणि पुढे जायचा मग प्रयत्न करा. आपण ह्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावा की टेम्परामेंटला फार गरजेचं आहे, कारण की एखादं घर जेव्हा आपण बांधतो तेव्हा पहिले पाया खोदावा लागतो, पाया खोदावा लागतो, ते फाउंडेशन स्ट्रॉंग करावं लागतं. एकदा फाउंडेशन स्ट्रॉंग झालं की मग तुम्ही 2 मजले चढवा नाही तर 4 मजले चढवा. एकदा तुझा प्रिलिमिनरी अभ्यास जो आहे, फाउंडेशनल जो कोर्स आहे तुमचा 1-1.5-2 वर्षाचा, तो अभ्यास एकदा स्ट्रॉंग झाला मग तुम्ही एका वर्षी 6 बॉलला 6 सिक्स पण मारू शकता. मी एकाच वर्षी STI पण, असिस्टंट पण, राज्यसेवा पण मिळेल. राज्यसेवा ज्याला मिळाली तो पुढच्या वर्षी UPSC पण पास होईल, 100% पास होईल, कारण की त्याला यशस्वी कसं व्हायचं हे कळालेलं असतं, त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग झालेलं असतं. त्यामुळे फाउंडेशन जर स्ट्रॉंग होताना वेळ लागत असेल तर त्याप्रती भीती बाळगू नका. आणि त्या वेळेसाठी, त्या फाउंडेशन स्ट्रॉंग होण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागेल, जेवढी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ती जरूर करा. ती न करता जर तुम्ही पुढे गेला तर ती कच्ची इमारत बांधली जाईल, छोटासा झटका इकडे तिकडे आणि तुम्ही ढासळून जाल. त्यामुळे फाउंडेशन, इनिशियल इन्व्हेस्टमेंट, ह्या प्रोसेसमध्ये कसं आहे ना, तुम्ही आज जरी अभ्यास सुरू केला तरी कमीत कमी पहिला रिझल्ट यायला 1.5 वर्ष लागतं.
दीड दोन वर्ष आपल्याला कधी इतकं शांततेत स्वतःबद्दल एकवंडून अभ्यास करायची सवय नसते, कधी स्वतःला वेळच दिलेला नसतो, त्यामुळे ही प्रोसेस जरा भयानक पण वाटते. रोज काय भूतासारखं जाऊन बसायचं, मीच माझ्या पुस्तकं माझ्यासोबतच निम्मा वेळ स्वतःसोबत घालवायचा, चर्चा करायची, स्वतःला समजून घ्यायचं. त्यामुळे ह्या प्रोसेसच्या इनिशियल पिरियडमध्ये शांत राहणं, कॉन्फिडंट राहणं आणि एक स्ट्रक्चर्ड, एक प्रॉपर अप्रोचने पुढे जाणं फार गरजेचं आहे. मी नेहमी, मला जर कोणी विचारलं की तू UPSC तुला काय मिळालं, UPSC मला IPS मिळालंय किंवा मी यशस्वी झालोय किंवा जे काय झालंय, त्यापेक्षा एक स्वतःची ओळख झाली. स्वतःची ओळख ह्या अर्थाने झाली आहे की आपण काय आहोत, आपले स्ट्रेंथ काय आहेत, आपले विकनेसेस काय आहेत, मला कधी काय करायला जमतं, माझे आवडीचे विषय कुठले आहेत. मी क्रिकेटच्या भाषेत परत सांगतो पुन्हा अॅनॉलॉजी, की मला स्पिन खेळता येतं का फास्टरला खेळता येतं, मला पुढे जाऊन खेळता येईल का, मला रिव्हर्स स्वीप मारता येईल, हे स्वतःचे अॅनालाइज करा, स्वतःच्या स्ट्रेंथ समजून घ्या, स्वतःला समजून घ्या. मग मॅटर करत नाही तुम्ही UPSC MPSC इथनं यश मिळवलंय किंवा आयुष्यात दुसरीकडे कुठे झालेलात, तुम्ही एक अधिकारी म्हणून जरी नाही घडलात, एक व्यक्ती म्हणून तुम्ही नक्कीच घडलेले असतात. ह्या प्रोसेसमध्ये येताना ना एक मनाला एक नेहमी भीती असते की यार हे खूप अवघड आहे, सक्सेस रेशो खूप कमी आहे, लाखो विद्यार्थी अभ्यास करत असतात, पोस्ट 300-400 निघतात, सगळ्या एक्झाम घेतल्या तरी वर्षभरात फक्त 1000 लोक पास होतील, 1.5 लाख लोक अभ्यास करतात, UPSC तर बापरे, त्याचं नॅशनल लेवल राष्ट्रीय पातळीचे काहीतरी कॉम्पिटिशन असते, असं काही नसतं. हे अवघड आहे, नक्कीच अवघड आहे, गरुड झेप घ्यायची गरज आहे, पण गरुड झेप घेण्यासाठी गरुडाची पंख आपल्याला नाही आहेत याची भीती बाळगू नका, कारण की पंखात बळ तुमच्या आमच्या सर्वांच्या आहेत, फक्त आपण कमी कुठे पडतो तर ते धाडस करण्यामध्ये. तो विश्वास स्वतःच्या मनी बाळगला पाहिजे की यार येस आय हॅव दॅट कॅपॅसिटी, मी हे नक्कीच करू शकतो आणि का नाही. मी जेव्हा माझ्याकडे बघतो तेव्हा मला हे अॅनॉलॉजी एकदम व्यवस्थित सूट झालेली दिसते. 70% 12वी पास झालेलो मी, घरचे अभ्यास करून घेत होते म्हणून 10वीला 80 पडले, घरच्यांनी अभ्यास करून घेणं सोडलं 10वीला 70 पडले. इंजिनिअरिंगला कम्प्युटर ब्रांच सोपी होती, लॉजिकल होती, म्हणून चांगल्या मार्काने पास झालो. अवघड ब्रांच असते मेकॅनिकल सारखी किंवा अजून काहीतरी तर 100% नापास झालो असतो. मग जेव्हा मी हा विचार केला की आपण स्पर्धा परीक्षेकडे येऊ, तेव्हा पहिली 1.5 वर्ष जी होती ती 100% मेहनतीची होती. त्या पहिल्या 1.5 वर्षामध्ये स्वतःला समजून घेणे, प्रोसेस समजून घेणे आणि स्वतःमध्ये विश्वास ठेवणे हे काही मूळ गोष्टी होत्या, हे काही फंडामेंटल्स होते. ते जर असतील आणि जर मी पास होऊ शकतो तर मला ही खात्री आहे की इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी 100% पास होऊ शकतो. हां, फक्त पास होण्याचा प्रोसेस वेगळी असेल, पद्धत वेगळी असेल, वेळ कमी लागेल किंवा जास्त लागेल, कोणी 1-2 अटेम्पमध्ये होईल, कोणी 4 मध्ये होईल, पण ह्या सक्सेसचं एक किंवा ह्या परीक्षेचं एक चांगलं असतं, ज्या दिवशी तुम्ही पास होतात ना तेव्हा तुमचा इतिहास तुम्हाला कोणी विचारत नाही, तुम्ही किती अटेम्प्टमध्ये झालात, किती खडतर प्रवासातनं झाला हे तुम्हाला कोणी विचारत नाही. त्यामुळे हे सक्सेस जे ह्या परीक्षेच्या यशातनं तुम्हाला जे मिळतं हे सक्सेस स्वयंसिद्ध आहे हे लोकांना सगळं सांगून जातं, कारण की लोक उगाचच हा सगळा सत्कार तुम्हाला डोक्यावर घेत नाहीत, लोकांना त्याचं महत्व कळतं. अजून एक गोष्ट मी नेहमी म्हणजे एक गोष्ट मला नेहमी आठवते, ती म्हणजे एक ऋषी होते, ते तपश्चर्या करून बरेच सिद्धी प्राप्त झालेले ऋषी होते आणि मी एक मायथोलॉजिकल स्टोरी ऐकली, सत्य काही नाही याच्यात, पण याच्यातनं घेण्यासारखं खूप आहे. तर ते ऋषी जेव्हा सिद्धी प्राप्त करून आले तेव्हा बरेचसे राजा महाराजे बरेचसे योगी पुरुष त्यांना जाऊन भेटले आणि म्हणे की ऋषीजी आम्ही कशाची आराधना करायला पाहिजे, आम्ही कशाची पूजा करायला पाहिजे. तर ऋषीजी म्हणे तुम्हाला काय वाटतं, तर ते म्हणे मला असं लक्षात येतं की मी सरस्वतीच्या मागे धावलं पाहिजे का लक्ष्मीच्या मागे धावलं पाहिजे हे कळत नाही, कारण की सरस्वती जरी गरजेची असली तरी लक्ष्मीशिवाय पोट भरत नाही हो. तेव्हा त्या गुरुजींनी सांगितलं कधी दोन्ही फोटोज नीट बघितले का, तर ते योगी पुरुष राजे म्हणाले हो बघितलंय, म्हणे जी लक्ष्मी आहे ते सगळं ग्लॅमर आहे, ते सगळं पैसा आहे, पण ती कमळावर बसलेली आहे, कमळ पाण्यात असतं, पाण्याचा जसा तरंग वाहील तसं तर कमळ दुसरीकडे निघून जाईल, आज तुझ्याकडे परवा तिसऱ्याकडे, पण सरस्वती ही दगडावर आसन झालेली आहे, तिचं आसन दगड आहे, ती विराजमान, ती ज्याच्या दारी विराजमान होते त्याच्याकडे आयुष्यभर राहते. इथं सरस्वती तुमच्याकडे आली, तुम्ही सगळेजण सरस्वतीचे उपासक आहात, ती विराजमान व्हायला कदाचित वेळ घेईल, थोडी नाराज असेल, तिला मनवा. इथं सरस्वती तुमच्याकडे विराजमान झाली की मग लक्ष्मी आपोआप येते. लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे ते ग्लॅमर, ते सक्सेस, ते जे काही आपल्याला आयुष्यातनं हवं असतं, मटेरियल ज्या गोष्टी असतात त्या आपोआप तुमच्याकडे येतात, त्या तुमच्या मागे धावतात. उजेन बोर्ड सारखं आहे, त्याने जर हा विचार केला की मला पहिल्याला मागं टाकायचं आहे तर तो नेहमी दुसरा येईल. त्याच्यामुळे हा विचार करायचा की मला पहिलं यायचं आहे,
मी मला सगळ्यांना मागे टाकायचं. जेव्हा मी एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो तेव्हा ती नेहमी माझ्या पुढे असते. तसं तुम्ही लक्ष्मीच्या मागे जर धावाल तर ती नेहमी तुमच्या पुढे असेल. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही, ग्लॅमर, स्टेटस किंवा ज्या काही मटेरियल गोष्टी मी सांगतोय. शाश्वत काय आहे ती सरस्वती अभ्यास आहे. तुमची विद्या जी तुम्ही मिळवली त्या विद्याचे उपासक राहा, आज आहात आणि आयुष्यभर राहा, नेहमी राहा, ती नेहमी तुम्हाला मदत करेल. जाता जाता जे गुणवंत आहेत आणि यशवंत आहेत त्यांना काही गोष्टी सांगेन. ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही एक खूप उत्कृष्ट नागरिक म्हणून घडलेले आहात. अधिकारी तर तुम्ही आज आहातच, एक नागरिक म्हणून तुम्ही छान उत्कृष्ट माणूस आहात. तुमच्यामध्ये एक छान व्हॅल्यू सिस्टीम आहे, एक इनोसन्स आहे, एक हार्डवर्क आहे, एक जिद्द आहे. आज ह्या मिनिटाला इथे बसलेले असताना तुम्हाला प्रत्येकाच्या मनात प्रचंड महत्वाकांक्षा आहेत की मी काहीतरी करीन. सेवेमध्ये गेल्यानंतर ही नेहमी जागृत ठेवा, ही ज्योत नेहमी जागृत ठेवा. घरी आल्यानंतर जर आपले हे काही ध्येय असतील, आपले काही स्वप्न असतील तर ते लिहून ठेवा एखाद्या कागदावर. घरी आल्यानंतर अडचणीच्या प्रसंगात नेहमी याला रेफर करा. जेव्हा सचिन म्हणतो व्हेन आय एम आउट ऑफ फॉर्म आय गो बॅक टू माय बेसिक्स, तसं जेव्हा अवघड प्रसंग येईल, कठीण प्रसंग येईल, मार्ग सुचणार नाही, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. म्हणजे आपली वाट तर कधी चुकत नाही, आपण कधी वेगळ्या वाटेवर भरकटत तर नाहीये ह्याची तुम्हाला नेहमी खात्री होईल. त्याच्यामुळे आज जो तुम्ही एक इनोसन्स, एक हार्डवर्क आणि एक जी कमिटमेंटची भावना आहे, काहीतरी करण्याची जी तुमच्या मनात इच्छा आहे, ती इच्छा नेहमी जागृत ठेवा. तो दीप, ती ज्योती नेहमी तुमच्या मनात प्रज्वलित राहिली पाहिजे याची काळजी घ्या. नाही तर सिस्टीममध्ये जाल आणि सिस्टीममधल्या लाईक एनी अदर पर्सन तुम्ही एक इंडिव्हिज्युअल होऊन जाल, ज्याचं फक्त काम असतं 10 ते 5 पाट्या टाकणे. त्यासाठी आपण तुम्ही आम्ही जात नाही. शेवटी बोलण्याच्या शेवटी सगळ्यात महत्वाचे जे व्यक्ती आहे ज्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय आजचा हा कार्यक्रम, आजचा हा सोहळा पूर्ण होणार नाही, ते म्हणजे महेश शिंदे सर. बऱ्याच गुणवंतांच्या बोलण्यातनं तुम्हाला महेश सरांची महती कळाली असेल. महेश सरांची जे काही पुण्य त्यांनी केलं होतं, जे काही बीज त्यांनी रोवलं होतं, त्याचा आता किती मोठा वटवृक्ष झाला आहे, त्याला किती छान फळं आली आणि त्याचा उपभोग किती लोकांना होतं हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल. महेश सरांचा माझ्या बाबतीचा अनुभव खूप छान होता. म्हणजे प्रबोधिनीमध्ये अभ्यास करायला आल्यानंतर माहिती होतं की अरे एक दोन लोक आहेत, महेश शिंदे सर, एक सागर दोईफोडे सर, की ज्यांनी UPSC चा इंटरव्ह्यू दिला आहे. मग नेहमी आम्ही अडचण आली, कुठेही काही लागलं, साधा चहा पिताना जरी सरांना विचारलं तरी ते 2-4 शब्द जे सर सांगायचे ते परफेक्ट आपल्या अडचणीला, आपल्या सिच्युएशनला समर्पक असं ते उत्तर असायचं. मग प्रिलिमसाठी कसं पाहिजे एक्झॅक्ट आन्सर मिळायचं, मेनसाठी कसं पाहिजे त्याचं एक्झॅक्ट आन्सर मिळायचं. महेश सरांनी जी काही ज्ञानदीप सुरू करताना, मला आठवतं आम्ही जेव्हा 2013 सुरू केलं पाडव्याच्या दिवशी, तेव्हा एक छोट्याशा हॉलमध्ये हॅपी हाऊस फर्निचरच्या वरती कार्यक्रम चालू होता आणि तेव्हा बोलताना सर म्हणाले की असं नाही की मी अपयशी झालोय म्हणून मी ही क्लास सुरू करतोय किंवा आता काही करायला नाही म्हणून हा क्लास सुरू करायचा आहे. हा क्लास याच्यासाठी सुरू करायचा आहे की ज्या चुका मी केल्या त्या ह्या पुढच्या पिढीने करू नयेत. ज्या गोष्टींमध्ये मी अडकलो, ज्या अडचणींमध्ये मी अडकलो, ह्या अडचणीमध्ये पुढच्या पिढीने अडकायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे त्याला नाव देताना एक समर्पक असं टायटल दिलं, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली चळवळ. आणि ती चळवळ आता एक मास मुवमेंट झाली, तुम्हाला कळतंय. इथे बसलेली सगळी लोक तुमच्या टाळ्यांचा गडगडात ही यशाची पोचपावती आहे. अधिकारी जितके घडताय, म्हणजे स्वामी विवेकानंद, मला आठवत आहे स्वामी विवेकानंद म्हणायचे की आय अलोन कॅनॉट चेंज दी वर्ल्ड बट गिव्ह मी 100 गुड इंडिव्हिज्युअल्स अँड आय विल टेल यू, आय विल गिव्ह यू गॅरंटी दॅट आय विल चेंज दिस वर्ल्ड. तसं महेश सर ते स्वतः एकटे त्यांनी तो विडा उचलला आणि आज दरवर्षी 20, 25, 100 असं करत करत एक अधिकाऱ्यांची एक वेगळी फौज तयार करताय. त्यामुळे त्यांच्या मनात जी काही भावना होती, त्यांच्या मनात जी काही जिज्ञासा होती, ती आज तुमच्या मार्फत पूर्ण होते. त्याच्यामुळे देश घडवण्याची, राष्ट्र घडवण्याची, समाजसेवा करण्याची जी काही त्यांची ईर्ष्या होती, जी काही त्यांची इच्छा होती, ती आज तुमच्या मार्फत पूर्ण होते. मी अशी आशा व्यक्त करतो की तुम्ही सर्व त्या इच्छेसाठी समर्पक ठराल आणि नेहमी आपल्या कार्यामध्ये ती जी गुडविल होतात, ते काही जे काही व्हॅल्यू सिस्टीम चांगली असताना जे काही योग्य ध्येय आपण ठरवलं होतं ते नेहमी चालू ठेवाल. मी पुन्हा एकदा ज्ञानदीपचे आभार मानतो की त्यांनी मला इथे हा ऑपॉर्च्युनिटी दिली तुमच्यासोबत बोलायची, इंटरॅक्शन करायची. धन्यवाद.